शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत. एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार ठीक चाललंय. महाराष्ट्रात असं तिसऱ्यांदा घडतंय. सरकार स्थापनेपूर्वीही असं घडलं होतं. आताही चर्चेतून तोडगा निघेल असं शरद पवार यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात आता जी परिस्थिती सुरू आहे त्यातून काहीतरी मार्ग निघेल असा मला पूर्ण विश्वास आहे. तीन पक्षांमध्ये जो करार आहे त्यानुसार शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आता कोणाला काय भूमिका द्यायची हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते जे ठरवतील त्यासोबत आम्ही राहणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मला पूर्ण विश्वास आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जे सरकार सुरू आहे त्यात काही बदल करावा असं आम्हाला वाटत नाही. एकनाथ शिंदे अमित शहा यांची भेट घेणार असल्याच्या वृत्तावर बोलताना कोण कोणाला भेटतायत यात आम्ही काहीही करू शकत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. विधान परिषदेत क्रॉस वोटिंग झाल्याबद्दलही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक म्हटलं की क्रॉस वोटिंग होत असते. गेल्या 50 वर्षात अनेक वेळा क्रॉस वोटिंग झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पण आघाडीत जराही मतभेद नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. सरकार कोसळल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार का या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी हसत सेन्सिबल प्रश्न विचारा असं उत्तर दिलं. तसंच अशी वेळ आली तर विरोधी बाकावर बसू असं शरद पवार यांनी म्हटलंय. लव यू दीपिका बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.